राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी. गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार, चादर, बेडशीट्स, ब्लँकेट्स, पिलो कवर्स, पडद्याचे कापड, असं सर्व काही राजपाल मध्ये. म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच, राजपाल. हो ना? राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा. श्रीगोंदा तालुक्यातील चोराचीवाडी आणि अधोरेवाडी येथील सुळवस्ती तसेच साळुंकी वस्तीवरील नागरिक घोड कॅनलवर लोखंडी पूल मंजूर व्हावा या मागणीसाठी गेली 20 वर्षांपासून पाठपुरावा करतायत. मात्र त्यांची दखल घ्यायला तालुक्यातील नेत्यांना वेळ नाही असा आरोप त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी केलाय. चोराचीवाडी आणि अधोरेवाडी या गावांमधील दोन वाड्यांच्या जवळून घोडचा कॅनल गेलाय. या दोनही वाड्यामध्ये 70 ते 80 घर आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना कॅनलच्या खालून असलेल्या मोरीमधून मार्ग काढावा लागतो. तर कॅनलला पाणी आल्यास आणि पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरून शाळकरी मुलं महिलांना चिखलातून वाट काढावी लागते. हा पूल अरुंद असल्यामुळं त्याखाली पाणी साचलेलं असतं. तर हा पूल जीर्ण झाल्यामुळं एजा करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. कॅनलला पाणी आल्यावर काही विद्यार्थ्यांना शाळा बुडवावी लागते, त्यामुळं त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. नुकताच 2 दिवसांपूर्वी नागपंचमीचा सण येऊन गेला, तर गावात महिलांना देवदर्शनासाठी जाताना त्यांना देखील या चिखलातून वाट काढावी लागली. यावेळी स्थानिक महिलांनी सी न्यूज मराठीकडे आपला संताप व्यक्त केला. आम्हाला नळाच्या पलीकडे जायला यायला खूप त्रास होतो. कॅनलला पाणी आलं, पुलाची मागणी दादांनी करावी अशी नम्रतेची विनंती आहे. मुलं शाळेत कसे जायचे यायचे ही फार अवघड. सकाळी शाळेत गेल्यावर संध्याकाळी कसे घरी यायचे, रानावनात कसं जायचं, काय करायचं ही समजत नाही कॅनलला पाणी. माझी एकच विनंती आहे की आम्हाला एक पूल करून द्या. तुम्ही आमची अडचण एवढीच समजून घ्या. आमची लहान लहान मुलं आहेत, आम्ही एकतर धनगर समाजाच्या आहोत. आमची मुलांनी आज जर शाळेत नाही गेलं तर त्यांनी काय बकरी वाळायची का काय करायचं हे तुम्हीच सांगा. आम्हाला एक पूल द्या, आम्हाला फक्त एवढीच मागणी तुमच्याकडे तुम्हाला आमची. आम्हाला असं नासुदीला जायचं म्हणल्या मोरीच्या पलीकडून जावे लागते. मोरीत जास्त चिखल असल्यामुळे आम्हाला जाता येत नाही. तरी माझी एवढीच विनंती आहे आमदार साहेबांना की त्यांनी एक लोखंडी पूल आम्हाला मंजूर करून द्यावा. पंचमीचा सण आहे पण जायचं कसं हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि जर जायचं म्हटलं तर चिखलातून जायचं, बरं ठीक आहे आम्ही जाऊ, पण आमची मुलं कधी कशी जाणार? जर गेले तर चिखलात पडतील किंवा काय होईल. शाळेत पण जावंच लागतं, पण अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने पण आम्हाला सहभाग घेता येत नाही. जास्त करून महिला पण येत नाहीत का, तर इथं खराब आहे, रस्ता खराब आहे म्हणून. मग एवढंच आम्हाला आमची एवढीच विनंती की आमदार साहेबांना की आम्हाला एक पूल करून द्यावा म्हणून. गोड कॅनलवरती लोखंडे पुलाची मागणी प्रत्येक वर्षी म्हणजे 15-20 वर्षापूर्वी सुद्धा माननीय तालुक्याचे आमदार बबनरावजी पाचपोते दादा या ठिकाणी येऊन नारळ फोडण्याचा कार्यक्रम केला होता. परंतु अनेक 20 वर्षापासून पाठपुरावा आम्ही सलगपणे करत आहोत. खासदार साहेबांना मी यापूर्वी निवडून आल्यानंतर, सुजयदादा विखे यांना एक महिन्यानंतर स्वतः शाळेचे दाखले, मुख्याध्यापकाचं पत्र, इथल्या रहिवाशांचे दाखले, ग्रामसभेचे ठराव, सर्व काही दिलं. परंतु आत्तापर्यंत कुठल्याही नेत्याने आम्हाला या ठिकाणी निधी कुठंही उपलब्ध करून दिला नाही. आमच्याकडे ग्रामपंचायतमध्ये सुद्धा कुठला एवढा निधी उपलब्ध नाही. आमच्याकडे 15 आगेमधून आता आपण आम्ही 360,000 रुपये सर्व सदस्यांच्या वतीने 360,000 रुपये पुलासाठी टाकले आहेत. परंतु या पुलाला खर्च कमीत कमी 10 ते 12 लाख रुपये अंदाजे आहे. त्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त निधी आणि बबनराव पाचपोते साहेबांना विनंती आहे आमची की या सर्व महिला भगिनींच्या वतीने सुद्धा विनंती आहे दादाला असती करतो की आमदार निधीतून दादांनी आम्हाला या पुलासाठी कमीत कमी या दोन्ही गावाचा प्रश्न मिटेल असे आम्ही दोन्ही गावांना लय मिळून निधी मागत नाही. परंतु 5-5 लाख दादांनी आतापर्यंत गावाला दिलेला, आदरवाडीला दिलेला. परंतु या पुलासाठी खरोखर म्हणजे जीवना मरणाचा प्रश्न आहे. शेतकरी लहान लहान बाळांना शाळेत जर यायचं म्हणलं तर भरपूर पाणी आलं तर शाळा बुडवावं लागते. विद्यार्थ्यांना जर अंगणवाडीत जाणारे मुलं आहेत, जर आत्ताच पाया जर भक्कम यांचा झाला नाही तर पुढे शिक्षण घेणार कसे? मग या शिक्षण न घेतल्याने वेगळ्या मार्गाला मुलं व्हायला जाऊ नये म्हणून यासाठी दादांना सुद्धा आमची कळकळीची विनंती आहे. जे आता नवीन खासदार झालेत निलेश लंके साहेब यांना सुद्धा आमची विनंती आहे की त्यांनी ह्याच्यामध्ये थोडंफार लक्ष घालून त्वरित लवकरात लवकर पूल होईल तर लोखंडी पूल व्हावे. आणि इरिगेशननेसुद्धा आम्ही पुलाला जे पाठपुरावा वर्षापासून एक परवानगी मागत आहे त्यांना लोखंडी पुलासाठी, त्यांनीसुद्धा आणि आम्हाला परवानगी कुठल्या पद्धतीने दिली नाही, टाळाटाळ करतात. आम्हाला तेसुद्धा परवानगी मिळावे नाही आम्ही भेटला तर कुठल्या तरी आम्हाला सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि काहीतरी वेगळंच भूमिका या ठिकाणी
एकटं कॅनलमध्ये घ्यावं लागेल ना, तर कुकडी धरण आंदोलन कुकडी कार्यालयावरती करावं लागेल. त्याच्याशिवाय आता आम्हाला कुठला पर्याय उरला नाही. अन्यथा जर आमचं एखादं लेकरूबाळ बाया माणूस जर सरपटवस कुठल्या अन्य रीतीने जर गेलं तर याला पूर्ण जबाबदार कोण राहील याचा प्रश्न पडतो. आणि आज लेकरू जर गावामध्ये गेलं तर घरापर्यंत येत नाही. महिलांना काळजी वाटते की मोरी खालून लेकरू यायचं आहे, कसं येणार माझं लेकरू घरी. हे असं व्हायला नको आणि अनुचित प्रकार घडायला नको यासाठी आम्हाला लवकरात लवकर एक लोखंडी पूल त्वरित या ठिकाणी खासदार साहेबांनी म्हणा आमदार साहेबांनी म्हणा यांनी या ठिकाणी द्यावे. आणि कारण आम्ही त्यांचे कधीही उपकार विसरणार नाही. सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी या ठिकाणी सांगतो त्यांनी आम्हाला त्वरित लोखंडी पूल या ठिकाणी मंजूर करून देण्याची विनंती करावी. 8-15 दिवसामध्ये मी हात जोडून सर्व आणि ग्रामपंचायतच्या वतीने चोराचोरी ग्रामस्थांच्या वतीने दोन्ही नेत्यांना करतो. आणि विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान आणि महिलांना होणारा त्रास हा थांबण्यासाठी घोडवर एक लोखंडी पूल बांधावा, त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. अन्यथा स्थानिक महिला आणि शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन मोठं आंदोलन केलं जाईल असाही इशारा संतप्त महिलांनी दिलाय. गणेश कवितकर, सी न्यूज, मराठी, श्रीगोंदा. पोखरकर नेत्रालय. आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर. संपर्क 81-08-17-63-65.